टक्के इकडून मंदिरापर्यंत होतं, 80% ते होत. ही खरी अवस्था आहे. एक नंबर. काय अनुभव होता वरती, नक्की काय काय बघायला मिळालं? येऊन जायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ली मॉर्निंग यायचं. हा पाणी सांगा की फोटो मध्ये बसणार हे नाही, तुम्हाला डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये बघावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यायचं असेल तर लवकर या, गर्दीच्या आधी वरती जावा आणि जास्त कॅमेराच्या बनगडीत काय पडू नका. कदर ते जे वरून जे व्हॅलीचा व्ह्यू दिसतोय ते कॅमेरा कधी जस्टिफाय करू शकत नाही, त्या लेवलचं आहे. जे काय करायचं ते डोळ्यात काय भरून डोळ्यात दाटून मस्ट विजिट आहे. वरती एक दोन तीन स्पॉट आहेत ते बघायला, पण त्यापेक्षा जे तुम्हाला जाताना एक्सरसाइज होणार आहे ती मस्ट आहे. ट्रेक मस्त आहे. हा ट्रेक तुमचं स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रेंथ तुम्हाला अनुभव येत आहे तिथे आपल्याला जाताना. तरी जाताना तुम्हाला जाताना ते फोर्ट पर्यंत किती वेळ लागला? एक सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग गेलो, त्याच्यामुळे एक 2 तास तरी धरून चला. म्हणजे तुमच्या सगळे फिट माणसं 2 तास, आमच्या सगळे गुप गुप 3.5-4 तास. फॅमिली पण आमच्या 5 वर्षाची मुली होती आमच्यासोबत, सगळ्यात आधी वर गेली आमच्यासोबत. ओके 2 तास मॅक्झिमम. काय होतंय टेम्परेचरमुळे, टेम्परेचर कमी असताना टेम्परेचर लवकर पोहोचले. तुम्ही कुठून आला? मी अकलूजवरून. मी पुण्यावरून. पुण्यावरून आलो. पुणेकर सही म्हणलं ना, आणि मग पुणे इकडेच असते विकेंडला. नाव काय तुमची? माझं नाव आमिर ननवरे. मी अजित घुले. स्वप्नील सुतार. ओके, सो फायनली आम्हाला एक छान असं फर्स्ट सक्सेसफुल ट्रिप करणारे ट्रेकर्स भेटलेत आणि त्यांचा एक छोटासा अनुभव तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. त्यामुळे इकडे येताना जीवनावश्यक गोष्टी थोड्याशा घेऊन या, लाईक ORS, पाणी, आणि त्यामुळे थोडंसं चढण्याचा प्रवास आहे. तर एक छोटासा अनुभव तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. मुगाची मटकीची भाजी आणि पोळी, लोणचं आणि सुकी चटणी असा मेन्यू आहे. जो काय तुम्ही कचरा तुमच्या खाण्यामधून तयार होईल, म्हणजे फॉइल पेपर, प्लास्टिक वगैरे, तो सगळा पिशवीत टाकायचा, तो सुद्धा दाखवायचा. तर ह्या ठिकाणी इतकी काळजी घेतली जाते या सगळ्या गोष्टींची. सो फायनली ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती गोष्ट आम्ही करणार आहोत. मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला वीक फील होतं ना, ॲटलीस्ट असं काहीतरी करा की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असाल. फॉर एक्झाम्पल, दगड, माती, पाणी, झरा आणि निसर्ग. वाव, तुम्ही 1-2 हफ्त्यासाठी तरी आरामात चार्ज होत आहे. आणि मग आम्ही ज्या ठिकाणी राहिलो आहे त्यांनी जे काही फूड दिलं होतं ते खाल्लं आणि मग लँडस्केप तर यार झालं पाहिजे. लँडस्केप नाही केलं तर काय केलं. ते करत असताना आमचं जेवण संपलं आणि इथे सुंदर हा जो कलर आहे ना, नियॉन कलर, ह्याच्यावरती इतके किडे बसतात ना, त्यामुळे या जंगलामध्ये असलेले मी जांभळ्या कलरचा स्पायडर जो मी जेवत असताना माझ्या हातावर पडला, त्यामुळे ह्या टी शर्टमुळे ना मी खूप वेगळ्या वेगळ्या रंगाचे किडे आज अनुभवले आहेत. टाक नाही, चटई आहे ना आपल्याकडे. एक छोटासा कॅनव्हस आहे, थोडा जुगाड मारलाय, कप ऑफ वॉटर आणि फॅब्रिक कलर्स आणलेत. अक्रॅलिक कलर्स फटाफट मला घरी मिळाले नाही त्यामुळे मी फॅब्रिक कलर्स आणलेत.
मात्र मजा म्हणून करणार, कारण की मस्त नाशिक आठव, सेन्सिटी आठव, करून टाक फटाफट कामा, शबा मस्त करते वत कलर भयासारखे लावायचे कलर हे एवढे पण कलर संपू नको. हा आमच्याकडे ना आम्ही ड्रॉइंग करत होतो आणि एक छोटासा ब्रेक घेतला आहे मी, कारण खूप दिवसांनी मी ड्रॉइंग करते आणि आय एम सो सॉरी टू स्टोन की मी स्टोनवरती मी पॅलेट आणायला विसरली आहे, तर मी स्टोनवरती कलर कालवले आहेत. सो फायनली हा आपला स्पॉट आहे, दिस वन, आणि हे ते ड्रॉइंग आहे. जमतंय जमतंय मंडळी, जमतंय आपल्याला. आणि या ठिकाणी आल्यावरती ना आम्हाला एक छोटीशी मैत्रीण पण भेटली आहे आणि तिचं नाव आहे, नावाचं मिनिंग सांगते, तिच्या नावाचं मिनिंग आहे डॉटर ऑफ अर्थ. आत्ता सध्या कोणाला माहिती नसेल हू इज अ डॉटर ऑफ अर्थ, तर ती व्यक्ती कोण आहे काय माहिती नाही, आपल्याला हिस्ट्री माहिती नाही, पण नाव तरी ॲटलीस्ट कळलं आहे. काय नाव तुझं? पृथा. पृथा. My name is पृथा. प्रोनाऊन्सिएशन येत नाही आहे मला, बट येस नाव ऐकून खूप गोड वाटलं, छान आहे आणि ती पण खूप मस्त आहे. आणि मेन तिची आईस आहेत ना ते खूप छान आहेत. तर अशी एक गोड मैत्रीण निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला भेटलेली आहे, तिची मम्मा बसली आहे तिकडे आणि ती आमच्याबरोबर थोडंसं टाईमपास करते आहे. सो ओवरऑल हाफ ॲन आवरमध्ये मी एक पॅच फिलअप केलं आहे. आता राजाने स्टार्ट केलं आहे तर भाई आता राजाला शूट करणं तर बनतं. सो येस राजाचा एक आढावा घेऊया आणि मग परत माझ्या वर्क करे. जो मी स्पॉट करणार होते ना तो स्पॉट राजा करतोय आणि मला असं वाटलं होतं की तिथे थोडीशी लाईट येणार आहे, बट नाही तिथे लाईट नाही आहे. मला असं वाटलं होतं की तिथे लाईट येईल, मला ते जमणार नाही. आणि तिथे बऱ्यापैकी छान आहे शेड अँड लाईट, पण थोडी लाईट कमी आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी खूप हार्ड टॉपिक होता जो राजाने आता तो निवडला आहे आणि ते लँडस्केप राजा कम्प्लीट करणार आहे. कोणता मीडिया रे? वॉटर कलर. वॉटर पॅलेट केली? पॅनल नाही केली, मिनिमम कलरमध्येच वापरणार आहे, कारण ते एवढं सगळं बनवायला वेळ नाही आहे. पॅनल थोडंसा मिनिमम ह्याच्यामध्ये उडवणार आहे, ते उडक्यात आपल्याला एसेन्स घ्यायचा त्या चित्राचा. सो ओके चला बॅक टू वर्क. आणि नियॉन कलरचा टी शर्ट घातल्यामुळे ना अगदी सगळे फुलपाखरं आणि किडे चिटकतायत अक्षरशः अंगाला. काढ ना. पुणे
बनवून देखावलंय सो फायनली एक दीड तासानंतरचं एक आर्टवर्क आहे आणि त्याच्यामध्ये एक डार्क शेड टाकून मी ते थांबवते. मित्रा फक्त तू ना गोप्रो घेऊन बस 2 मिनिटं. वा व्हॉट अ शॉट मॅन. सगळे किडे मकोडे पण येत आहेत. हॅलो हे आपल्यासारखेच गोंबलत आहे. शीट, मी म्हंटल महेश दिसला का काय या लोकांना. भाई पूरा दिसते राजा, माझं लँडस्केप पूर्ण दिसतंय कॅमेऱ्यामध्ये. खुशी खुशी बहुत खुशी, काहीतरी कम्प्लीट केल्याची खुशी. तर याच्यावरती ऑफिशियल लाईट टाकते. तुला निघायचंय? होय ना. निघायचं असं तर सांग. हो हो. या मित्राने आपल्याला मदत केली आहे शूट करण्यासाठी आणि फायनली माझं आउटपुट डन. आता मी जाणार राजाचं शूट करण्यासाठी आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स लँडस्केपचा 12 वर्षाने काढल्यानंतर काय होणार आहे हे जर कासर सरांनी बघितलं ना तर हकलून देतील कॉलेजमधून. सो एनिवेज सुरुवात झाली आहे लँडस्केपची पण छान आहे. ठीक आहे. आणि मी फॅब्रिक कलर यूज केले त्यामुळे थोडंसं ॲप्लिकेशनची गडबड झाली आहे बट ठीक आहे. ड्रॉईंग कम्प्लीट झालेलं आहे. Thank you.
मणी नाही रे, मणी मणी गळ्यातली मणी. हा तो मला ससच करून टाकला. फुल जेरॉक्स कॉपी आहे. सिरियसली ह्याच्या आटप नाही. Take it. Thank you. इकडे आम्ही जे लँडस्केप केले ना, त्या लँडस्केपमध्ये या चिमुकलीला ते आवडलं, तर तिला आम्ही ते गिफ्ट केलं. आणि इथे माझा हा वासोटा ट्रॅकचा व्हिडिओ एंड होतोय. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला लँडस्केप कसे वाटले. वॉटर कलर प्लस मी ॲक्रॅलिक नाही, फॅब्रिक कलर यूज केलेले, काळाची गरज. सो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अँड थँक्यू सो मच. साडेचार चार वाजता, 3 वाजता इथून सगळ्यांना कंपल्सरी चेकआउट करावं लागतं. आणि शेवटचा येतानाचा दृश्य इकडे अशा पद्धतीचं आहे. काय काय परत बोल. अरे 20% इकडून मंदिरापर्यंत होतं, 80% ते होतं. ही खरी अवस्था आहे. हे पाहिजे होतं. उडू